राम राम मंडळे, आज आपले इतिहासना पुस्तक मधलं सातवं पाठ जे शे खेळ आणि इतिहास हाऊ शिकणाय. तुमले खेळ गैर आवडस ना, मग खेळ म्हणजे काय? तर तुम्ही एक ठिकाणी बठीसन किंवा मैदानवर जाईसन ज्या वेगवेगळा खेळ खेळतस त्याला काय म्हणतस? खेळ. मग या खेळनं आपलं जीवनमान महत्त्व काय? तर काही लोक असं म्हणतस की नुसतं मनोरंजन होस, नुसती करमणूक होस, पण तसं नाही आहे. तुमने मानसिक स्थिती, तुमने बौद्धिक स्थिती, तुमनं शरीर चांगलं बनावासाठी तुमले खेळ खेळाले पाहिजे. मग हाई आपला जीवनमा खेळणं काय शे महत्त्व. मग आता तुमले जर विचार की खेळना प्रकार कोणता, तर तो प्रकार काही तुमले समजावणे. खेळ दोन प्रकारना खेळ जातस, एकच जागे बटीसन आणि दुसरं मैदानवर जाईसन. मग आता बटी कोणता खेळ खेळशात तुम्ही? बटी तुम्ही बुद्धिबळ खेळशात, पत्ता खेळशात, कॅरम खेळशात, सारीपाट खेळशात, बातुकलीना खेळ खेळशात? कितला खेळ शेतस की ज्या बटीसन तुम्ही लेशात? सागर गोटा नावना एक खेळ आपण दाखलपणे खेळत, अशा गोट्या हातमा फेकीसन झेलुत असले. तर ह्या असा खेळना बैठे खेळना प्रकार आहे. मग मैदानवर जाईसन तुम्ही काय खेळशात? तुमले जे विचार तर तुम्ही म्हणशात इट्टी दांडू, लंगडी, त्यानंतर जर आप विचार तर आपण असं म्हणतं कबड्डी बी घेतस आम्ही, कुस्ती बी घेतस आम्ही, बवरा बी ते रिंगणमा ठेवानं ते बी खेळ घेतस, असा रिली सण. तर असा बठ्ठा खेळ जे आहेत त्या मैदानी खेळमा खेळायला जातस. आता त्यानामा काही खेळ अशा आहेत की ज्या आपला देशमा तयार होईल, आपला म्हणजे भारतमाच. मग त्या कोणता? कबड्डी आपला आडला, लंगडी, आट्यापाट्या, खो खो, कुस्ती, दंगली होतेस ना गावमा, कुस्ती, बिंगऱ्या, भोवऱ्या, पुरी फुगडी खेळतस, जम्मा खेळतस, लंगडी खेळतस, या सगळा आपला खेळ शेतस देशी खेळ. मग विदेशी खेळ कोणता आहेत? तर ते क्रिकेट येईल, हॉकी येईल शे, टेबल टेनिस एक छोटासा चेंडू रास आणि टेबलवर खेळतस दोन जण, ते बॅडमिंटन एक फूल येस त्याला इकडून तिकडून मारतस, तर ते बॅडमिंटन सारखा खेळ खेळतस, गोल्फ जाया, पोलो जाया, या बठ्ठा खेळ त्यानामा खेळ जातस. रनिंग करतस आपण 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, अडथळानी शर्यत खेळतस आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी खेळमा मैदानी प्रकारमा येतीस. काही खेळ कसं आहेत? गोळा फेक असीन, भाला फेक असीन, उंच उडी असीन, लांब उडी असीन, ज्यामा कौशल्य लागस. काही खेळ असा आहेत की ज्या पाणीमा खेळतस, नदीवर जाईसन आपण झेपतात नाही का, त्या झेपणं पोहणं ते बी एक खेळना प्रकारे. नाव चालवतस, नौकानयन हाऊ बी खेळना एक प्रकारे. त्यानंतर मल्लखांब, दोरीखांब, दे का सुरपारंब्या खेळ खेळत आपण दाखलपणे. असं जाणणी एक डंगले खाले वाकार देऊत आणि मग काठी फेकी, तो पुऱ्या लेवायला जास्तच लोक झाळवर चढूत मग तो आपले पकडे. तर अशा सुरपारंब्या नावना खेळ बी जो आहे तो हाऊ सगळा कसा बरे शारीरिक कसरतवर आधारेले. तर ह्या बठ्ठा खेळ आपण खेत येईल आहेत. काही साहसी खेळ आहेत ज्याला आपण डोरगिरं चारायला जातस, मग वर टेकडीवर काय चढतस, खाली नालामा काय उतरतस, ह्या बठ्ठा खेळ. तर यसले साहसी खेळ म्हणतस की ज्यानामा डेरिंग लागस, साहस लागस गैर. तर ह्या सगळा खेळ आज जो खेळ ना मित्रांनो हाऊ सगळ्या ठिकाणी खेळायस. म्हणजे अशा स्पर्धासनं आयोजन होस. आता चालू ऑलिम्पिक स्पर्धा वयंती, त्या अपंग लोकसनी बी ऑलिम्पिक स्पर्धा होस. भारत सारखा अजून अनेक देश आहेत त्यासन्या राष्ट्रकुल स्पर्धा होतीस, आशियाई स्पर्धा होशीस, क्रिकेटनं वर्ल्ड कप खेळायस, हॉकीनं वर्ल्ड कप खेळतस,
फुटबॉलना भी वर्ल्ड कप घेतस, तर असा देशना अनेक खेळाडू तडे एकत्र येतस आणि त्या खेळ खेळत राहतस। आज खेळ फक्त खेळाडूच खेळस असं नाही बरं, आपला सारखा लोक देखतस म्हणजे प्रेक्षक ह्या भी खेळ देखतस, टी व्हीवर रेडिओवर ऐकतस, तर ह्या सगळ्या गोष्टी या खेळण्या माध्यमातून म्हणजे खेळ काय आज एक ठिकाणी राहिली आहे, जगभर त्यांना प्रसार होई जाईल शे। ह्या खेळाशी संबंधित आहे ना अनेक खेळणी तयार होईल आहेत, जसं महाराष्ट्रमा गौत कोकण भागमध्ये ठकी नावनी लाकूड राहत ना लाकूड, त्या लाकूडपासून बाऊली बनवतस, जसं आपल्याकडे कानबाई सारखं होत नाही का तसं गुलाबाई बसाडतस आपण, तसा खेळ या खेळणी वेगवेगळ्या प्रकारना। तर हायजीस आहे ना यानामा भारतनी सगळी परंपरा, भारतना ज्या जुना रीती रिवाज आहेत ना त्या सगळ्या या खेळणीसना माध्यमातून आपले दिखी येतस। खेळवर आहे ना पुस्तक बी लिखायले आहेत, षटकार नावनं मासिके ते खेळवर लिखायले, इंग्रजीमा बी खेळ नावनं पुस्तक छापायले, हाय सगळं यांना वाटे निघेले। पिक्चर बी येतस टी व्हीवर आपण देखतं, धोनीना पिक्चर धोनी द अनटोल्ड स्टोरी किंवा मेरी कोम दंगल, तो कुस्ती तो बाप दोन दाखल्याचे पोरीसले खेळवाळस, तो कुस्तीवर आधारित पिक्चर दंगल नावना, धोनीवर पिक्चर सचिनवर पिक्चर, तर असा अनेक पिक्चर यांनावर निघेले आहेत। मग यांना माध्यमा आपले फक्त एक आहे की खे की सण काय होईल, तर खे की सण नोकरी बी लागस बरं, आपले पोटपाणीनी व्यवस्था बी पुरी हुई यास खे की सण। आज देखा तुम्ही खेळाडू कितली कमाई कराय ना, मग त्या खेळले शाळेपासून शाळा मध्ये जातस ना आपण, तडून जर चांगलं शिकली तर पुढे आपले या खेळमा आपलं करिअर बी बनवता येस, आपले नोकरी धंदा बी मिळतस आणि पैसा राहिना आपला फा, तर आपले एखादा उद्योग बी तयार करता येस खेळवर आधारित, ध्यान माऊ नका। तर हाय असं खेळ आणि इतिहास नावना धडा जो आपल्यासाठी गैरा महत्वना शे। भेटूत मग, राम राम भाऊ।